नमस्कार मंडळी, फिरता फिरता मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत लेक ब्लाउजी. येस, लेक कशासाठी फेमस आहे बोलवा? कशासाठी तिकडे गेल्यावर बघूया कशासाठी फेमस आहे. पण येस, स्वित्झर्लंड मधलं खूप फेमस डेस्टिनेशन आहे आणि स्पेशली आत्ताच्या सीझन मध्ये. येस, आत्ताचा सीझन कुठला आहे ते आपण तिकडे गेल्यानंतर आपण तुम्हाला दाखवू. लेट्स गो. नशिबाने बस थोडीशी डिले झाली आणि म्हणून आम्हाला बस मिळाली. खरं तर त्यांनी ॲक्च्युली डिलेच केली, कारण का ट्रेन डिले झाली होती. एनिवेज, सो बसने आम्ही आता ब्लाउजीच्या मेन शॉपला आलो. भूक लागली. प्रवास पहाटे सुरू केल्यामुळे आम्हाला नाश्त्यासाठी वेळच मिळाला नाही, म्हणून तिथे पोहोचल्या आम्ही पटकन काहीतरी खाऊन घेतलं आणि मगच आतमध्ये गेलो. खरं तर आम्हाला एंट्री फीज आहे हे बघून जरा आश्चर्यच वाटलं, कारण का स्वित्झर्लंडमध्ये भरपूर तलाव आहेत आणि ते मोस्टली सगळेच फुकट आहेत बघण्यासाठी. म्हणून ह्या तलावात असं काय विशेष आहे हे बघण्याची उत्सुकता मला खूपच होती. चला. टिकेट्स घेतलेले आहेत, इथून एंट्री आहे. चला तर अजून ऊन आलेलं नाही आहे ह्या भागामध्ये आणि म्हणून आम्ही इतके भयंकर थंडीने कुडकुडतोय. हे बघा, वाफा निघतायत तोंडात, थंडीने कुडकुडले हात. पण चला, सगळ्यांच्या आधी यायची मजाच वेगळी आहे. आता कुठून जायचं नक्की? अच्छा, फोटो काढ. ह्या मॅपच्या हिशोबाने लेकपाशी जाण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग हा ब्लूने म्हणजेच निळ्या रंगाने मार्क केला गेला होता, तोच पकडून आम्ही पुढे चालू लागलो. ब्लाउजी हा स्वित्झर्लंड मधल्या सगळ्यात सुंदर लेक्सपैकी एक मानला जातो. इथले फोटोज आणि व्हिडिओज बघून अगदी एखाद्या मॅजिकल जगात गेल्यासारखं वाटतं आणि म्हणूनच आम्ही जास्त उत्सुक आहोत हा लेक बघण्यासाठी. अगदी ह्या म्युझिकसारखंच रिॲक्शन आमचं देखील होतं. नो मॅजिक, नो नथिंग. एखाद्या सर्वसाधारण तलावासारखाच तोही तलाव दिसत होता. पाणी जे की अगदी आकाशी निळं वगैरे दिसतं असं सुद्धा काही धड दिसत नव्हतं. आमचा अक्षरशः हिरमोड झाला होता. पण हळूहळू जसं ऊन झाडांवर पडायला लागलं, झाडांचं रिफ्लेक्शन पाण्यात दिसू लागलं, मग आम्हाला क्लिक झालं की अरे, हा सगळा खेळ उन्हाचा आहे. तर अख्ख्या
मोठ्या परिसरात लख ऊन पडस्तोपर्यंत आम्ही तिकडच्याच कॅफेमधून कॉफी घेतली. आम्ही कॉफी, मी माझ्यासाठी ब्राउनी आणि प्रसादने केक घेतलेला आहे आणि आम्ही आता इथे मस्त ब्रेकफास्ट करणार आहोत. आणि मग जसं ऊन डोक्यावर आलं तसं आमच्या डोळ्या देखत अक्षरशः सगळा नजाराच बदलला. जगात इतकं सुंदर कोणतं ठिकाण दिसू शकतं ह्यावर मला बघून सुद्धा डोळ्यांवर विश्वास बसेना. आता मला कळालं की शरद ऋतूमध्ये म्हणजेच ऑटममध्ये इकडे का या असं म्हणतात. वेगवेगळ्या पानांचे रंग जेव्हा पाण्यात रिफ्लेक्ट होऊन आपल्याला दिसतात त्यावेळेला इतकं भारी आणि कमाल दिसतं म्हणजे मला शब्दच नाही आहेत. ह्या तलावात फक्त ट्राउट मासेच पाळले जातात आणि ते इकडच्या रेस्टॉरंट्समध्ये सुद्धा खायला अवेलेबल आहेत, पण फिशिंग आणि स्विमिंग इथे अलाउड नाही आहे. आता आम्ही बोट राईडसाठी थांबलो आहे लाईनीत. सकाळी लाईन नव्हती पण आता आहे कारण का गर्दी पण वाढली आहे साधारण आणि ऊन पण आलंय मस्त छान. आणि किती वाजले? दोन, साधारण दोन वाजलेत. येस, दोन वाजलेले आहेत आणि आपण आता बोट राईड. साधारणपणे अपूर्वाचं नाक लाल झाले थंडीमुळे कारण का थंडी आहे, ऊन जरी दिसलं कमन आता काय करू. मी होतं माझं नाक लाल टमाटर सारखं झालंय ते साधारण, पण आता काही करू शकत नाही, इलाज नाही त्याला. आणि ही बोट पण किती वेगळी आहे बघा. बोटीच्या मध्ये तिथे असं ट्रान्सपेरंट काच म्हणूयात, काचच आहे बहुतेक. आणि तुम्हाला बोटीत बसल्यावरती आणि बोट चालू झाल्यानंतर खाली कोणते कोणते मासे येत आहेत ते दिसतं. काय कमाल आयडिया आहे ही. हॅलो, बसलेलो आहोत आपण आणि सूर्य मावळलेला आहे. आपण बोटीचा बोट राईड ची मजा घेणार आहोत. इथे खाली मासे दिसणार आहेत आपल्याला, होपफुली दिसतील. उजड गेलाय कारण का हा सूर्य साधारण गायब झालेला आहे. हाफ डे आज सॅटरडे ना, हाफ डे आज. हा त्याचा अच्छा खाली स्टॅच्यू. ओ वाओ, they fall inside over the last 10,000 years maybe. Oh my god, so it's a little bit like Humpty, huh? Ah. So they are petrified, the trees, because of the 4 degrees. ह्या आजोबांशी आम्ही भरपूर गप्पा मारल्या. त्यांनी आम्हाला ह्या तलावाची अजून डेप्थ मध्ये माहिती दिली. त्यांनी सांगितलं की ह्या तलावात जी झाडं दिसतायत ना ती 10,000 वर्षांपूर्वीची आहेत
आणि पाण्याच्या टेम्परेचरमुळे तशीच्या तशीच राहिली आहेत. पंधरा हजार वर्षांपूर्वी इथल्या डोंगरावर एका अवलांच म्हणजेच बर्फलोटामुळे इथे भरपूर बर्फ साठून त्या बर्फाचं नंतर पाण्यात रूपांतर झालं आणि हा नैसर्गिक तलाव निर्माण झाला. ह्या तलावाचं पाणी इतकं स्वच्छ असल्याचं कारण एकच आहे, इथले नैसर्गिक पाण्याचे तीन स्रोत. ह्याचमुळे प्रत्येक 45 मिनिटामध्ये इथलं पाणी अख्खं नवीन बदलून येतं. ह्यामुळेच इकडचं पाणी अगदी निळं दिसतं आणि तलावाच्या तळाचं सुद्धा अगदी क्लिअर दिसतं. म्हणूनच ह्या तलावाचं नाव ब्लाउझी म्हणजेच लिटरल मीनिंगमध्ये ब्लू लेक असं आहे. आणि हा आहे तो ब्रिज. आणि त्याने सांगितलं की या ब्रिज वरून आपल्याला त्या बाईचा स्टॅच्यू दिसतो. हा ते बघा. प्रसिद्ध शिल्पकार रफायल फुक्स ने एका अशा मुलीचा पुतळा बनवला जी काही वर्षांपूर्वी या तलावात मृतावस्थेत सापडली होती. असं म्हणतात की ही मुलगी रोज आपल्या प्रियकरासोबत इथे येत असे. त्याच्या अचानक मृत्यूनंतर ती तो धक्का पचवू शकली नाही. ती त्यानंतरही रोज ह्या तलावापाशी येऊन रडायची. आणि असं म्हणतात की ह्या तलावाचा निळा रंग हा तिच्या अश्रूंमुळेच आलाय. अशी आहे ब्लाउझीची दंतकथा. तलावाच्या शेजारीच बार्बेक्यूची सोय देखील आहे. सो वन डे ट्रिप विथ फॅमिली आणि फ्रेंडसाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे. हा फायनली दिवस संपलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर हा होता आपला लेक ब्लाउझीचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मारा, शेअर करा, सबस्क्राईब प्लीज करून टाका तेवढं. आणि खाली कमेंट सेक्शन मध्ये काय आवडलं असेल ते सांगा, काय नसेल आवडलं तेही सांगा. आणि खूप खूप महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईबच्या शेजारचं ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका, ऑल सिलेक्ट करायला विसरू नका. हो ते खूप महत्त्वाचं आहे. आणि येस झालेलं आहे. चला तर मग भेटूयात आपण अशाच एका वेगळ्या धमाल एपिसोडमध्ये पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत बाय.